घरामध्ये संपूर्ण सीसीटीव्हीचं कॅमेरे बसवलेले, त्यांच्या काही फुटेज आम्ही पाहिलं. त्या फुटेजवरून हे 200 ते 250 लोक ॲक्टिव्हपणे दगडफेक करत होते आणि बाकीचे जे आंदोलक होते ते या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. ज्यांनी मला संरक्षण दिलं ते पण 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते. त्यामुळं पोलीस प्रशासनाला मी हे CCTV फुटेज दिलेलं आहे सगळं. त्याच्यामधून हे समाजकंटक अवैध धंदे करणारे माझे राजकीय विरोधक हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मी पोलीस 30 ऑक्टोबरला जो काही माझ्या निवासस्थानावर जी काही दगडफेक झाली, हल्ला झाला, जाळपोळ झाली, त्या दिवशी मी माझ्या निवासस्थानातच होतो. मराठा समाजाने माजलगाव बंद, शहर बंदचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याकरता शहरामध्ये 4 ते 5 हजार युवक या बंदच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले होते. साधारणतः 10:30 सुमारास काही कार्यकर्ते माझ्या बंगल्यावर आले आणि हा जमा झालेला जो काही समुदाय आहे, जमाव आहे, तो माझ्या बंगल्याकडं येणार आहे अशीच त्यांनी मला सूचना दिली होती. परंतु मी तरीसुद्धा तिथंच थांबलो. माझी अपेक्षा होती की जमाव आल्यानंतर काही चर्चा होईल, काही त्यांच्या काही ज्या काही मागण्या आहेत त्या ऐकायच्या, माझं म्हणणं त्यांच्या पुढं मांडायचं असं मी ठरवलेलं होतं. आणि त्यामुळं मी घरातच होतो. काही 6 ते 8 पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आले होते, माझ्या गेटवरच उभे होते. परंतु जमाव जसजसा घराकडं वळला तसं 200 ते 300 फुटावरून घराच्या 200 ते 300 फूट अंतरावरून दगडफेकीला सुरुवात झाली. माझ्या कार्यालयावर दगड, घरावरती दगड या ठिकाणी यायला सुरुवात झाली, जाळपोळ सुरू झाली. आणि या समाजाबरोबरच या समाज जो काही जमाव बंगल्यासमोर होता त्याच्यामध्ये मराठा समाजाबरोबर इतर काही म्हणजे मराठा व्यतिरिक्त काही जाती जमातीचे सुद्धा माणसं होते. त्याचबरोबर जे काही अवैध धंदे करणारे म्हणजे वाळू असेल, गुटखा असेल, हातबट्टी, धान्याचा काळा बाजार हे करणारे जे काही लोक होते त्यांचासुद्धा समावेश त्या जमावामध्ये होता. काही राजकीय माझे जे काही विरोधक आहेत गेल्या 30-35 वर्षाचे त्यांचे काही कार्यकर्ते त्या जमावामध्ये दिसत होते. आणि त्यांच्या संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आणि शिक्षक हे सुद्धा त्या जमावामध्ये होते. साधारणतः 200 ते 250 लोक हे या प्रकारातील त्या जमावामध्ये होते असं माझं या ठिकाणी माझ्या लक्षात आलं. आणि हे जे 200-250 लोक होते ते पूर्ण तयारीने आले होते. म्हणजे एक तर त्यांच्याकडे शस्त्र होती, उराडी होत्या, त्यांच्या सॅकमध्ये पेट्रोल बॉम्ब होते, दगड होते मोठ्या प्रमाणात. आणि एक पूर्वनियोजित कट करून हे लोक माझ्या घरावर दगडफेक करत होते. माझ्या घरामध्ये घुसून त्यांनी जाळपोळ केली, फर्निचरचं नुकसान केलं. माझ्या 3 गाड्या त्या ठिकाणी जाळल्या. मला भेटायला आलेले कार्यकर्ते होते त्यांची गाडी जाळली, 7-8-10 मोटरसायकल होत्या, पोलिसांच्याही 2 मोटरसायकल होत्या त्याच्यात. ही सगळी जाळपोळ त्या ठिकाणी त्यांनी केली. परंतु ज्या तयारीने ते आले होते त्या तयारीहून मला असं वाटतं की त्यांचा डायरेक्ट हेतू दगडफेकीबरोबरच जाळपोळ करण्याबरोबरच माझ्या जीवताला हानी पोहोचावी अशा दृष्टीनं प्लॅनिंग करून ते आले होते. आणि त्या दृष्टिकोनातून ते घरामध्ये घुसून माझ्यापर्यंत माझ्यावर हल्ला करणार. परंतु घरातच मी एका ठिकाणी ज्या ठिकाणी बसलो होतो, थांबलो होतो, त्या ठिकाणापर्यंत ते काही पोचू शकले नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणजे माझं या निमित्तानं एवढंच निवेदन आहे की 4 ते 5 हजारच्या जमावापैकी 200 ते 250 लोक हे समाजकंटक होते, अवैध धंदा करणारे होते, त्यात माझे काही राजकीय विरोधक होते. माझ्या घरामध्ये संपूर्ण CCTVचं कॅमेरे बसवलेले, त्यांचे जे काही फुटेज आम्ही पाहिलं त्या फुटेजवरून हे 200 ते 250 लोक ॲक्टिव्हपणे दगडफेक करत होते. आणि बाकीचे जे आंदोलक होते ते या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. ज्यांनी मला संरक्षण दिलं ते पण 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते. त्यामुळं पोलीस प्रशासनाला मी हे CCTV फुटेज दिलेलं आहे सगळं.
त्याच्यामधून हे समाजकंटक अवैध धंदे करणारे माझे राजकीय विरोधक हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मी पोलीस यंत्रणेकडे मागणी केलेली आहे की तुम्ही सरसकट धरपकड न करता जे तुम्हाला आयडेंटिफाय होत आहे CCTV फुटेजमध्ये ॲक्च्युअल दगडफेक करताना जाळपोळ करताना त्यांच्याविरुद्धच कारवाई व्हावी अशी मागणी मी पोलीस प्रशासनाकडे केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री या तिघांशी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात अनेक वेळेला मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे. माझ्यासकत सर्व आमदारांनी चर्चा केलेली आहे. आमची जी काही दर आठवड्याला बैठक होते त्याच्यामध्येही बहुसंख्य आमदारांनी हा प्रश्न किती तीव्र आणि प्रक्षोभक आहे या भावना नेत्यापर्यंत आम्ही पोचवलेल्या आहेत. आणि हे तिन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, दोघंही या आरक्षणाच्या मागणीसाठी अतिशय सकारात्मक आहेत.